आज जे युनियन फायनान्स मिनिस्टरान जे इंटरीम बजेट दिल्लो आसा 24-25 त्या बजेटान फिशरीज सेक्टरान बजेट एलोकेशन पळय केलेलें आसा. हें बजेट एलोकेशन फकत कल्चर फिशरीजाक बेनिफीट जातले ना कॅप्चर फिशरीज. आतां ह्या हितून म्हणटात की 5 इंटग्रेटेड एक्वा पार्क बांदतले, तशें करून एक्वा कल्चर म्हणटा ते डबल वाडयतले आनी 55 लाख जॉब पळय त्या एक्वा कल्चरान जातले. आतां हे एक्वा कल्चर ह्या फिशरमॅनाक कशें बेनिफीट जातले? एक्वा कल्चर करपाक पयले व्हडलो जागो जाय, व्हडली एरिया जाय आनी व्हडली कॅपिटल जाय. सो ह्या फिशरमॅनाक आयज बारीक फिशरमॅनाक लोन मेळना. सो हे फिशरमॅनाक कशें बेनिफीट जातले? हे जे माफिया आसा आयज पोर्ट हाडले, दोर्यो कॅप्चर केलो, आयज नॉन फिशरमॅनाक हाडपाक खातीर हो पळय डबल पळय बजेट करता, हे चुकीचे आसा. कित्याक हे एक्वा कल्चर इज अ शॉर्ट लिव ग्रोथ. कित्याक आयज थायलंड गेलो जाल्यार खंयचे कंट्रीनी गेलो जाल्यार त्या एक्वा कल्चरान दुयेंस पडले जाल्यार ती आख्खी एरिया कवर जाता. सो हे सरकारान जे पळय बजेट केलेलो आसा ह्या फिशरमॅनाचे विरुद्ध आसा. कित्याक हे बारीक फिशरमॅनाक, ह्या ट्रेडिशनल फिशरमॅनाक एक कांयच बेनिफीट ना. आनी आमी मागता सरकाराक की हो बेनिफीट पळय आसा हो फिशरमॅनाक हाडचो. कित्याक आयज तुमी म्हणटा की क्लायमेट रेजिलियन्स म्हणटा, क्लायमेट वॉर्मींग म्हणटा, ग्लोबल वॉर्मींग म्हणटा, आनी हितून तुमी एक्वा कल्चर हें केलें जाल्यार तितून आनी क्लायमेट वॉर्मींग जातलें, सी लेवल टॅम्परेचर आनी वाडटलो. सो जोरी तुमी ओशन टॅम्परेचर आनी क्लायमेट वाचोवपाक जाय जाल्यार तुमी ट्रेडिशनल पळय प्रॅक्टीस पळय आहा तांकां एनकरेज करा, सबसिडी दिया, डिस्ट्रक्टीव गियर्स आसा ते बॅन करा. आनी जे बारीक फिशरमॅन जे बिलो पॉवर्टी लायन रावता तांकां वयर काडपाचें काम हें सरकारान करपाक जाय.